ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्रीरामपूर राहुरे राहता शिर्डी बोरवेल असोसिएशनच्या वतीने सतत वाढणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान संप पुकारण्यात आलाय। यावेळी बोलताना विविध मागण्या देखील करण्यात आल्या आहेत। एकंदरीत पूर्ण जे मटेरियल्स वाढले, डिझेल रेट वाढले, त्याप्रमाणे लेबरचे रेट वाढले, लेबरची मजुरी वाढली आणि एकूण याच्यामुळं आमचा शेतकऱ्यावर जास्त असं नाही की त्याला शेतकरी हे करायचं, परंतु आता हे जे अनुषंगाने मागायच्या अनुषंगाने हे डिझेल वाढले त्याप्रमाणे आम्ही रेट वाढले आणि म्हणून आम्ही त्या हिशोबात असोसिएशन केलं, असेप्रमाणे आम्ही सर्वांनी मिळून आहेत फायनल केलं। दिनांक 18/2/2021 ते 22/2/2021 पर्यंत आम्ही सर्व बोरवेल्स व्यावसायिकांनी संप पुकारलेला आहे। डिझेलचे दर खूप गगनाला भिडल्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला संप करावा लागत आहे। दिवसेंदिवस वाढणारे इतर स्पेअर पार्टचे दर, लेबर वर्क या सर्वांचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळं आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी संप पुकारून 80 रुपये प्रति फुटाप्रमाणे बोरचा रेट ठेवलेला आहे। तसेच क्रिसिंग 250 रुपये फूट आणि 100 रुपये फूट असा आमचा आज आम्ही एकत्रित येऊन दर ठरवलेला आहे। सातत्याने वाढणारे डिझेलचे रेटमुळं जे काही प्रॉफिट आहे बोरवेल्सचं तर ते काही मिळत नाही। बोरवेल्स धंदा हा फार हार्ड धंदा असल्यामुळं खूप नुकसान होत आहे, त्यामुळं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन डिझेलचा रेट आणि बोरचा ड्रिलिंगचा रेट सारखा व्हावा, त्यातून 2 पैसे सगळ्यांना भेटावेत म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि त्यानिमित्ताने आम्ही आज 8 दिवसासाठी संप पुकारलेला आहे। सर्वांनी एकत्र येऊन एका रेटनेच बोर मारला पाहिजे, त्यानंतर जे काही वादविवाद होते या थांबले पाहिजे, ओढताड झाली नाही पाहिजे आणि शासनाने जे काही डिझेलचे रेट एकाके वाढवले त्यामध्ये पण थोडंसं शासनाने लक्ष घालून ते कमी केलं पाहिजे, जेणेकरून हा धंदा आज ॲक्च्युअल बघितलं तर आता परवडण्यासारखा राहिलेला नाही। आम्ही आता प्रति फूट ड्रिलिंगचा रेट 80 रुपये सर्वांनी मिळून फायनल केलेला आहे। जर राहता श्रीरामपूर आणि राहुरी या 3 तालुक्यांमध्ये बाहेरून कुठून ही गाडी आली आणि असोसिएशनच्या नियमावलीचं जर उल्लंघन केलं तर 51,000 रुपये दंड आणि ती गाडी 15 दिवस सील करून ठेवली जाईल। न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनुने, श्रीरामपूर।